हॅलो नमस्कार मी मिनल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे आपला यूट्यूबशी रिलेटेड व्हिडिओ आहे यूट्यूबसाठी मी काय काय साहित्य घेतलं त्याचं मी तुम्हाला दाखवणार आहे की यूट्यूबसाठी मला उपयोगात येणारं साहित्य तर सगळ्यात पहिला ज्यामध्ये मी हे बोलते आणि अगदी आवाज क्लिअर नीट येण्यासाठी किंवा बाजूचा आवाज जो नॉईज येतो फॅनचा किंवा हवेचा तो येऊ नये तो कॅन्सल व्हावा म्हणून हा माईक खूप उपयोगी पडतो आहे असं तर माझा आवाज मोठाच आहे पण हा माईक वापरल्यामुळे आवाज अगदी क्लिअर येतो अजिबात काही खरखर वगैरे असं येत नाही हा माईक मी ॲमेझॉनवरतून घेतलेला होता याला दीड वर्ष झाली वापरते जेव्हा चॅनल स्टार्ट केलेला होता तेव्हापासून हा वापरते ह्याची वायर बघा खूप अशी लांब आहे म्हणजे जर तुम्ही ट्रायपॉडला किंवा रिंग लाईटला वगैरे वापरणार असाल आणि लांब ठेवून जरी करणार असाल तरी ते चालू शकतं मला एवढी काही गरज पडत नाही म्हणून मी हे अजून ओपन पण नाही केलेलं ह्याला असं बॅ रबर बँड आहे तो मी अजून ओपन पण नाही केलेला आणि आता मी हा जोडलेला आहे मोबाईलला आणि बोलते त्यामधून अगदी क्लिअर आवाज येतो अजिबात काही होत नाही आहे आणि आतापर्यंत ह्या माईकला काहीच झालेलं नाही आहे तर हा एक माईक खूप महत्त्वाचा आहे जर तुम्ही यूट्यूबर आहात आणि तुम्हाला नवीन यूट्यूबर आहेत आणि काहीतरी इन्व्हेस्ट करायची असेल यूट्यूबसाठी काही घ्यायचं असेल तर हे नक्की घ्या ह्याचा बोया माईक करून ह्याचं हे होतं आता ह्याची प्राईस किती आहे ती माहीत नाही पण त्यावेळी सातशे रुपयाची किंमत त्याची साधारण होती तर बघा तुम्ही ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरती कोणत्याही ह्याच्यावरती मिळेल तुम्हाला बोयाचा माईक ह्याचं नाव आहे तर हा नक्की घ्या हा खूप 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 उपयोगी आहे आता दुसरी वस्तू दाखवते ते म्हणजे ट्रायपॉड एक ट्रायपॉड घेतलेला होता तो खूप छान होता तो मला वाटते काहीतरी दीड वर्ष एक वर्ष वापरला मी तो मुलांमुळे तुटला मुलांनी हातात खेळायला घेतला आणि त्यामुळे तुटला जर तुम्ही फक्त स्वतः वापरणार असेल आणि मुलांना देणार नसेल तर नक्की तसला ट्रायपॉड घ्या जो न तीन पायांचा येतो तो, तो तुटल्यानंतर त्याला मी जोडायचा वगैरे प्रयत्न केला जोडून पण एक महिना चालला पण नंतर मग काय होतं मोबाईल पडायला लागला त्यामुळे मोबाईल डॅमेज होऊ शकतो म्हणून मी तो बंद केला वापरायचा तो अजून व्यवस्थित जोडला तर होऊ शकतो तर तो साईटला ठेवला आणि आता मी हा ऑर्डर केलेला हा काहीतरी मला दोनशे रुपयेला पडलेला स्वस्त आहे म्हणून घेतला ॲमेझॉनवरूनच uh, घेतलेला याला की फ्लिपकार्टवरतून हा ॲमेझॉनवरूनच घेतलेलं होतं तर ह्याला गोरीला ट्रायपॉड करून यायचं हे होतं आणि मी हा घेतल्यानंतर सुरुवातीचे दोन व्हिडिओ माझे चांगले आले ह्याच्याने ह्याची ग्रीप वगैरे खूप छान होती आणि पटकन कशात तरी ॲडजस्ट होईल असं हे बँड होईल आणि आपल्याला व्यवस्थित वापरता येईल त्या हिशोबाने मी घेतला पण जर तुमचा रेसिपी चॅनल असेल तर हा ट्रायपॉड अजिबात घेऊ नका का, का तर ह्याचं काय होतं ह्याची हाईट नाही आहे हाईट बघा एवढीशीच हाईट आहे ह्याला आपण अजून वाढवू शकत नाही किंवा क कमी करता येतं समजा हे असं केल्यानंतर पण वाढवता येत नाही आहे तर मेन काय होतं आहे रेसिपी शूट करताना आपल्याला लांबूनचं पण जेव्हा फोकस लागतो तेव्हा ह्याचा काही उपयोग नाही अक्षरशः मला ह्याला डब्यावरती ठेवायला लागतं आणि व्हिडिओ शूट करावे लागतात त्यामुळे माझे आता खूप असे व्हिडिओ शूटिंग शूट करायचे रेसिपी शूट करायचे राहिलेले करा आहेत तर हा जर तुम्ही घेणार असेल फक्त ब्लॉग चॅनेलने तुम्हाला कमी पैशात इन्व्हेस्टमेंट पाहिजे तर घेऊ शकता तरीही घेऊ नका का तर ह्याला जेव्हा मोबाईल अडकवते तेव्हा आता ह्याचा आहे बॅलन्सना असा जरा जरी धक्का लागला किंवा व्यवस्थित जरा ठेवला नाही तर तो वरतून पडतो असा माझा मोबाईल तीन चार वेळा पडलेला आहे आणि मी आता हा वापरत नाही आहे तर हा असं काही घेणार असाल तर अजिबात घेऊ नका स्वस्त आहे म्हणून आपल्याला वाटतं की छान आहे आणि याचे मी रिव्ह्यू बघितले मी म्हणजे काही ऑनलाईन घेताना पहिला रिव्ह्यू पाहते फोर स्टारच्या वरती असतील त्याचे रँकिंग तरच मी ती प्रॉडक्ट घेते तर ह्याचे रिव्ह्यू चांगले होतात म्हणून मी हे घेतलं पण हे अजिबात घेऊ नका ह्याच्यामध्ये मला खूप 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 घेऊन पश्चाताप झालेला आहे तिसरी वस्तू आहे ती म्हणजे मोबाईल मोबाईलमध्ये इन्व्हेस्ट करताना माझ्याकडे कुठलाही कॅमेरा नाही फक्त मोबाईल चांगल्या क्वालिटीचा आहे मोबाईलमध्ये फिल्टर्स किंवा असं काही लावलं की लाव छान असा व्हिडिओ शूट होतो त्यामुळे मला दुसरं काही घ्यायची गरजच नाही कॅमेरा किंवा आयफोन वगैरे याची काहीच गरज नाही जो तुमचा साधा मोबाईल असतो तो घेतला तरी चालेल कॅमेरा किंवा आयफोनमध्ये एडिटिंग करणं खूप अवघड जातं परत ते अपलोड करणं खूप अवघड जातं त्यामुळे त्याही ह्याच्यात पडायचं नाही जो मोबाईल जो रेग्युलरला वापरतो तुम्ही सेल्फी काढायला तो वापरलात तरी चालते अजिबात त्याचा काही प्रॉब्लेम होते आणि त्यातही सगळ्यात महत्वाची वस्तू आहे ती मी तुम्हाला दाखवते एक मिनिट मी ती आणायची राहिली तर माझ्या व्हिडिओचं सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात मेन सिक्रेट आहे माझ्याकडे रिंग लाईट नाही आहे आणि रात्री ज्या कोणताही व्हिडिओ करताना किंवा कोणती रेसिपी करताना जेव्हा उजेडाची गरज पडते किंवा पावसाळ्यात ज्यावेळी सूर्यप्रकाश नसेल आणि लाईटचं का जास्त काय माझ्या घरात नाही आहे उजेड लाईट लावते पण त्या एवढाच लिमिटेड असतं मग त्यावेळी काय करते फोटोशूटला किंवा व्हिडिओ करायला ही मला टॉर्च खूप उपयोगी पडते जी प्रत्येक घरात टॉर्च असते ह्याचा मला खूप उपयोग होतो जेव्हा मी अशी लाईट लावते ह्याची आणि अशी बॅक बॅकसाईडला कॅमेरा जिथे असेल आपला मोबाईल जिथे शूटिंगला ठेवला त्याच्या मागून असं सोडायची तो खूप छान असा ह्याचा इफेक्ट होतो म्हणजे ते डायरेक्ट आपल्या डोळ्या चेहऱ्यावरती किंवा मग ज्या रेसिपी वगैरे असणार त्याच्यावरती त्याची लाईट पडते आणि खूप मस्त व्हिडिओ येतात आता पण बघा किती छान दिसते ना आणि असं काढल्यानंतर पण बघा म्हणजे हा फरक आहे या लाईटचा तर ही फक्त असलं घेतलं असेल तुमच्या घरात असेल तर हे नक्की ह्याचा उपयोग करून बघा खूप 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 छान उपयोग येतो आणि हे असे दे जे आपले जुगाड असतात त्याच्यातूनच हे होतं का आता आपल्याला अजूनपर्यंत यूट्यूबमधून जर तुम्हाला इन्कम नसेल तर तुम्ही खर्चही जास्त घालू नका फक्त ही लाईट आणि हा बोयाचा माईक जर तुम्हाला आवाजही तुमचा क्लिअर येत असेल क काही डिस्टर्बन्स नसतील तर माईकची पण गरज नाही पण जर तुम्हाला घ्यायचंच आहे आणि थोडीफार इन्व्हेस्ट करू शकता हजार बाराशेपर्यंत तर हा माईक नक्की घ्या ट्रायपोड घेताना तीनशे साडेतीनशेपर्यंतचा ट्रायपोड ॲमेझॉनला आहे डीजी टेक करून आहे त्याचा टाय ट्रायपोड आहे साडेतीनशेपर्यंत आहे तो पण छान आहे तो घेतला तरी चालेल मी नेक्स्ट टाईम आता घेणार आहे ऑर्डर करणार आहे पण जास्त भारीतला नाही घेणार आहे साधा घेणार आहे एखादं माझ्या घरात ही मुलं अजिबात ठेवत नाहीत काही असेल ना आपलं थोडंसं नजर हटी ही दुर्घटना घटी तसं असते घरात का तर हे पोरं अजिबात ठेवत नाहीत त्यांचं लगेच काही ना काही काही ना काय सुरू होतं त्यामुळे मग साधा कमी किमतीतला घेणारे म्हणजे ते तुटलं सहा महिने वापरलं तुटलं तरी काही वाईट वाटणार नाही आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे माझे जे वस्तू आहे त्यांचा मी चांगला म्हणजे मला जो अनुभव आला आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केला आहे तुम्हाला कसा वाटलं ते व्हिडिओमध्ये नक्की सांगा चॅनलवर त्या अजून व्हिडिओ आहेत ते पण पहा आणि माझ्या चॅनेलला सपोर्ट करा भेटू आपण अजून एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय